जेएनयू मधल्या प्रचारानं रंगलेल्या भिंतीच इथल्या निवडणुकीच्या वाऱ्यांची माहिती देतात. जेएनयू मध्ये डाव्यांची आयसा आणि एसएफआय, भाजपची एबीव्हीपी आणि काँग्रेसची एनएसयूआय या तीन संघटना प्रामुख्यानं निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विविध घटनांच्या पार्श्वभूमीवरून यंदा निवडणुकीचा अजेंडा राष्ट्रद्रोह आणि राष्ट्रप्रेम याभोवती फिरताना दिसतोय. दिल्ली विद्यापीठातल्या विजयामुळे एबीव्हीपीचा आत्मविश्वास वाढलाय, मात्र जेएनयू डाव्या विचारांचा गड म्हणून ओळखला जात असल्यानं एबीव्हीपी समोर तगडं आव्हान आहे हे नक्की. पण जर पाहिलं असेल मागच्या वर्षी रिझल्ट, आपण पाहिलं असेल जेएनयूमध्ये जॉईंट जनरल सेक्रेटरी आमचे सौरभ शर्मा आहे, त्यांनी हे सगळं राष्ट्रविरोधी ज्या गटविरोधात बाहेर काढल्या ती सीट सुद्धा आम्ही मागच्या वर्षी जिंकलो होतो. आणि असं नाही आहे की डाव्यांचा गड आहे, डाव्यांच्या गडाला आम्ही गेल्या काही वर्षात सुरुंग लावतो आणि ती मागच्या वर्षी प्रचिती आले आणि यावर्षी त्याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह होऊन आणखीन आमच्या सीट वाढतील अशी आम्हाला आशा आहे. जेएनयू निवडणुकीत हॉस्टेल समस्या, प्लेसमेंट, वायफाय अशा अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं जात आहे. आयसा आणि एसएफआय या दोन्ही संघटना एबीव्हीपी विरोधात एकत्र आल्या. विशेष म्हणजे देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर एका रात्रीत हिरो झालेला कन्हैया कुमारच्या संघटनेनं यंदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा न करता डाव्या आघाडीला पाठिंबा दिलाय. दलित आणि आदिवासी समाजाचे प्रश्न घेऊन बापसा म्हणजेच बिरसा फुले आंबेडकर ही संघटना निवडणुकीत उतरली आहे. 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेची लोकप्रियता वाढतीय. बहुतांश प्रमाणात मराठी मुलांचा भरणा ही या संघटनेचं वैशिष्ट्य ठरलंय. बापसाकडून अध्यक्षपदासाठी नागपूरचा राहुल सोनपिंपळे उभा आहे. मला म्हणजे आमचा मेन एजेंडा आहे की ह्या कॅम्पसमध्ये ड्रॉपआउट रेट जो आहे, खास करून मार्जिनलाइज सेक्शनचे जे विद्यार्थी ड्रॉपआउट आहे तो खूप जास्त ड्रॉपआउट आहे आणि तो सोशल सायन्समध्ये पण आहे आणि सायन्समध्ये पण आहे. आणि दुसरा आमचा मुद्दा आहे की जे रिझर्वेशन फुलफिलमेंट आहे तो रिझर्वेशन फुलफिलमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर म्हणजे आपलं जे डेप्रिवेशन पॉईंट्स आहेत, मायनॉरिटी डेप्रिवेशन पॉईंट आणि ओबीसी डेप्रिवेशन पॉईंट हे आणि वायवा ओसे मार्क्स हे जे मुद्दे आहेत हे खूप म्हणजे काय बोलतो त्याला रोजमर्राचं जे जीवन आहे त्याच्याशी निगडीत मुद्दे आहेत. स्टँड विथ जेएनयू अशी घोषणा आयसा आणि एसएफआय या डाव्या संघटनांनी सुरू केली आहे. मात्र बलात्कार प्रकरण, ब्राह्मण उमेदवार यामुळे काही प्रमाणात डाव्यांची पिछेहाट होताना दिसतीये, तर दलित आदिवासींचे मुद्दे बापसा मांडतीये. त्यामुळे जेएनयूच्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच जातीय गणित मांडली जात असल्याचं दिसून येत आहे. बापसा हे दलित, आदिवासी, बहुजन, मुस्लिम, रिलिजियस मायनॉरिटी अशा विद्यार्थ्यांचं मोबिलायझेशन करणारी एक संघटना आहे असं ते म्हणतात. तर बापसाचं जे एकूण मोबिलायझेशन आहे ते बापसाचं मोबिलायझेशन हे त्या समाज घटकातून किंवा ती वैचारिक प्रक्रिया घेऊन पुढे आलेलं मोबिलायझेशन आहे. महाविद्यालयीन निवडणुकीत अनेक उत्तम नेते देशाला मिळालेत, मात्र जातीयवादाच्या प्रचारातून केवळ जातीयवादी नेतेच मिळतात. निरपेक्ष म्हणून नावाजलेली जेएनयू सुद्धा याला यंदा अपवाद राहिली नसल्याचं दिसून येत आहे. रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.